पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलवली इथं शेतकरी कामगार पक्षाला जोरदार धक्का बसलाय. त्याअंतर्गत शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. या प्रवेशकर्त्यांचं भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केलं. बेलवली येथील शेतकरी कामगार पक्षाचे दिनेश पाटील, रामदास पाटील, अनंता पाटील, पांडुरंग पाटील, उमेश पाटील, हनुमंत पाटील, भागा पाटील, केतन पाटील, शुभम पाटील, बालाराम पाटील, रोशन पाटील, शेखर पाटील, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रुपेश पाटील, सौरभ पाटील, मनीष पाटील, हरिचंद्र पाटील, देहू पाटील, अक्षय पाटील, निवृत्ती पाटील, प्रदीप पाटील, दिगंबर पाटील, प्रशांत पाटील, प्रवीण पाटील, मयूर पाटील, प्रथमेश पाटील, करण पाटील, संतोष पाटील, जयदास पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष अरुण षडभगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, अशोक साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, माजी सरपंच भरत पाटील, गाव अध्यक्ष संतोष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ पाटील, माजी सदस्य अरुण पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.